नमस्कार. ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण चांगले दिसावे हे प्रत्येकालाच वाटत असते, पण चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडल्यामुळे कमी वयामध्ये देखील वय जास्त दिसू लागते. तर आज मी तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे. तर मग चला पाहूया काय आहेत ते. मसूरची डाळसुद्धा त्वचेसाठी खूप उपयोगी असते. 3 ते 4 चम्मच मसूरच्या डाळीला 2 ते 3 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. नंतर या डाळीला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 20 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा यूज करा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नक्की जातील. सफरचंदला बारीक करून त्यात थोडेसे बेसन, चंदनची पावडर आणि हळद मिक्स करून त्याचा लेप बनवा. हा लेप चेहऱ्याला लावा. 20 ते 25 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच पिंपल्स दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे. मेथीला मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचा फ्रेश दिसते. तसेच तुम्ही मेथीच्या दाण्याची पावडर दुधामध्ये मिक्स करून पण चेहऱ्याला लावू शकता. अर्ध्या केळीला बारीक करून घ्या. त्यात 1 चम्मच दही, 1 चम्मच मध आणि 1/2 चम्मच हळद मिक्स करा. मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. असे 2 दिवसातून 1 वेळा असे किमान महिनाभर करा. तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवून येईल. 2 चम्मच बेसनमध्ये 1 चम्मच दुधाची साई आणि 1 चम्मच लिंबूचा रस मिक्स करून त्याचा फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. असे 2-3 दिवसातून 1 वेळा नियमितपणे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या जातील. तसेच चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणार नाहीत आणि खूप वर्षापर्यंत तुम्ही तरुणसुद्धा दिसाल. अशा प्रकारे हे घरगुती उपाय वापरून तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करू शकाल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.